अगं आई मी खरं सांगते, माझं ऐकून तर घे. काय ऐकून घे? एवढं तुला सांगून पाठवलं होतं की नाही तर पालथ्या कड्यावर पाणी. बजावलं होतं की नाही तुला की त्याला आग्रहाने जेवायला घाल. सांगितलं होतं? अगं हो, पण गप्प बस. सासूबाई तुम्ही सुद्धा ना, एवढी मोठी जबाबदारी कोणावर सोपवता? मी माझ्या प्रसादला आग्रहाने जेवायला वाढ म्हणून सांगितलं होतं. तिच्या मूर्खपणा पाहिना उपाशी राहिला तो. अगं तो उपाशी नाहीये. त्याने सांगितलं आणि तू विश्वास ठेवला. अगं तुला सांगितलं होतं की नाही त्याच्या समोर बसून त्याला जेवायला लाव? सांगितलं होतं की नाही? अगं तो स्वतः बोलला की आमचं जेवण झालंय म्हणून. खोट खोट बोलला असणार तो. अगं तू असं घ्यायचा डबा आणि त्याला सांगायचं ना की बाबा हा घे आणि संध्याकाळी जेव. अगं मी हे सुचवलं होतं पण तो म्हणाला की संध्याकाळी सुद्धा का कुणी जेवायला बोलवलंय म्हणून. सुद्धा ना माझ्या राशीला आलीये मला छळायला. माझ्या मुलाला जेवायला बोलवायची काय गरज होती तिला? ते काय नाही, तू जा त्याच्याकडे, त्याला डबा दे आणि त्याला म्हणो हा संध्याकाळी जेव. सांग त्याला, जा 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 जा. मी नाही जाणार बाई. अगं तू जाणार आहे ना सुद्धा काकूंकडे जेवायला? नशीब फिरलं ना, माणसं पण बदलतात हेच खरं. आता मी या डब्याचं काय करू? कचरा कुंडीत फेक. खरंच टाकू? माझे आई माझ्या नजरेसमोरून चालती हो. अगं जा. तुमच्या धूर्त सुनेने तुमचा हा डाव सुद्धा तुमच्यावरच उलटवला. अति डोईजड व्हायला लागली ती वृंदा. आता या कांतात चोरगेला डिवचतीये काय? आणि ही कांता चोरगे आता शांत बसणार आहेतली नाही म्हणूनच सांगतो सासूबाई. तिच्या या शहाला उत्तर देण्यासाठी बाबूराव नावाचं अस्त्र आता बाहेर काढाच तुम्ही. आता तेच करावे लागेल असं दिसतं. ही महागाई रोजच्या रोज भाव आपले वाढतच चालले. अगदी साधारण तांदूळ सुद्धा 20-22 रुपयाच्या खाली मिळत. साखर महाग, तेल महाग, सगळंच महाग होत चाललं. हे असंच वाढत राहिलं तर आपण खायचं काय हाच प्रश्न उरणार. वृंदा शांत हो. हे बघ, महागाई काही आजच्या एका दिवसात वाढलेली नाहीये. आपल्याचकडे पैसे नाहीत म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी महाग वाटत. नाही, मला आता ट्युशनच काहीतरी लवकरात लवकर बघावं लागणार. बघ वृंदा, तू असं नको बोलूस, मला फार गिल्टी वाटत. प्रसाद अरे, आय एम सॉरी. तुला गिल्टी फील व्हावा म्हणून नाही बोलले मी, पण मला तूच सांग ना प्रसाद. हे बघ, संसार आपल्या दोघांचा आहे, कर्जाही आपल्या दोघांच्या आहे. मग तू एकट्यानेच का काम करायचं? मी पण काम करू शकते ना. कारण मी नवरा आहे तुझा आणि ती माझी जबाबदारी आहे. तू इथली घरातली कामं करत असतेस, मी करतो का कधी लुडबुड? हे प्रसाद, कुठल्या जमान्यातल्या गोष्टी करतोयस तू? हे बघ, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की घरकाम सगळं सांभाळून सुद्धा मी ह्या घराला हातभार लावू शकते. नाही सॉरी, माझंच चुकलं. मी तसं बोलायला नको. ते सामान बाबांच्या दुकानातून आणलंस का? नाही बा. नाही, तिकडनं आणायचं होतं का? नाही काही नाही, सहज विचारलं. प्रसाद, ऍक्च्युली मला वाटलं की बाबांकडे मागायला गेलो तर ते पैसे घेणार नाही, म्हणून मी बस स्टॉपच्या इकडचा जो वाणी आहे ना त्याच्याकडनं घेऊन आले सामान.
बिचारे बाबा। या सगळ्या प्रकारामुळे बाबांना याचा खूप त्रास झाला। मी नसतो त्याच्यामुळे एकटे बसलेले असतात दुकानात। दुपारी घरी जाऊन थोडीशी विश्रांती घ्यायलाही त्यांच्याकडे वेळ नसे। प्रसाद, तू ते टेक्निकलचे फॉर्म आणणार होतास ना, आणलेस का? नाही, मी चौकशी केली आहे त्याची, पण ह्या एरियामध्ये चांगल्या टेक्निकल इन्स्टिट्यूट नाही आहेत। मला वाटतं आपल्याला दादरला जायला लागेल आणि तिथल्या काही इन्स्टिट्यूटची चौकशी काढून कुठल्या तरी एका ठिकाणी ऍडमिशन घ्यावी लागेल। ठीक आहे, नुसतं ठीक आहे म्हणून नाही चालणार। ऍडमिशन घेण्यासाठी आधी पैसे भरायला लागतील, आपल्याकडे पैसेच नाही आहेत। काहीतरी काम शोधायला हवं वृंदा। प्रसाद, तू नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल, काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल। आणि मी काय म्हणते ना की आई आली असेल, दुपारचं जेवण नाही घेतलं ना आपण, जाब विचारायला आली असेल। बघ वृंदा, तू एक काम कर, तू दरवाजा उघड आणि तिला सांग की मी घरात नाहीये। प्रसाद, असं काय, एक दोन मिनिट तिच्याशी बोलायचं नाहीये। वृंदा, तू तिला सांग मी नाहीये, जा। करत बसेल नसता बावळे, बघ सांग मला पटपट। हा, 0214 हा, 255 हा, 63 हा, 87 हा, झाला। हा, काय झालं? मी वाजते नुसती, उचलला नाही, सगळीकडे मंद मामला आहे। मंगला फोन वाजतोय का? हॅलो, नमस्कार, बाबूराव काकडे का? हो, बाबूराव काकडे बोलतोय। हा, मी कांता चोरगे बोलते। अरे वहिनी, नमस्कार नमस्कार, कशा आहात? तिकडे सगळे कसे आहेत? तुम्ही अलिबागला गेल्यापासून लिंबू वाडीला विसरलातच बहुतेक। मंगलाताई, चंदना, ते सगळे कसे आहेत तिकडे? हो हो, सगळे ठीक आहेत। बर, मित्र कसा आहे आमचा सदा? आणि प्रसाद? हा, व्यवस्थितच असणार। आता आलिया भोगासी। अहो, असं का बोलताय वहिनी? जिचं लेकरू तिच्यापासून दुरावलं ती आई, दुसरं काय बोलणार आहो? नाही, मला काय बोलताय ते कळत नाहीये। तुम्ही असं का बोलताय? तिकडे काही झालंय का? माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलं तुमच्या मुलीने, सरळ हाताला धरून घेऊन गेली ती माझ्या मुलाला माझ्या घरातून। काय, वृंदा आणि प्रसाद घर करून गेले? कुठे गेले ते? कुठे जाणार? आता तुम्ही इथे नाही म्हणल्यानंतर रान मोकळं आहे ना तुमच्या मुलीला। जागा बळकवली हो तिने तुमची। जाऊ द्या, तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे। ते घर तुमचं, ती मुलगी तुमची, पण त्या घरात तुमच्या मुली बरोबर राहतोय। तो माझा मुलगा आहे ना। वृंदाच्या या एका निर्णयापाई अख्ख्या लिंबू वाडीत काय चितू झाली आमची। सगळे हसतायत आम्हाला। कुठल्या जन्माचं वैर साधलं या वृंदानी? काय मिळवलं हो तुमच्या मुलीने माय लेकराची ताटातूट करून? हीच शिकवण दिलीत का तुम्ही तुमच्या पोरीला? वहिनी, वृंदा लहान आहे अजून, अल्लड आहे थोडी। तिच्याकडून जर काही चूक झाली असेल ना तर तिच्या वतीनं मी क्षमा मागतो। क्षमा कशाला मागताय? त्यापेक्षा इकडे स्वतः या आणि समजावा जरा तुमच्या लेकीला। हो हो हो, नक्कीच। हा, पण मी तुम्हाला हे सगळं फोन करून सांगितलंय, एवढं मात्र वृंदाला कळू देऊ नका, नाहीतर पुन्हा माझ्या विरुद्ध कान ठुंकेल होती प्रसादचे, आणि मग तो येऊन खूप घालून पाडून बोलेल मला। हल्ली वाटेल तसं बोलायला लागलाय तुम्हाला? मुलांकडनं अपमानास्पद ऐकण्याचं आणि ते सहन करण्याचं वय नाही राहिलं हो आता बाबूराव। हे बघा वहिनी, तुम्ही नका काळजी करू, तुमचं घर तुटणार नाही, मी शब्द देतो तुम्हाला। मी सकाळच्या गाडीने येतो तिकडे।
हा या, पण सरळ तुमच्या घरी न जाता आधी आमच्याकडे या. आधी आपण जरा बोलू, मग जा तुम्ही तिथे. ठीक आहे, हो या या. काय सासूबाई येत आहेत ना? आता एक काम करायचं, बाबूराव आले की त्यांना सांगायचं की बाबूराव तुमचं घर पुन्हा असं कुणी बळकावू नये, त्यासाठी केअरटेकर म्हणून लक्ष्मीकांतला ठेवा, माझं नाव सुचवा त्यांना, त्या काकड्यांचं घर माझ्या ताब्यात द्यायला सांगा. कळलं? आता बघच रे मी काय करते ते. एकदा येऊ तर दे त्या काकड्याला. हरीश, काय बरा झालाय ना चहा? हा मस्त झालाय ग. किती दिवसांनी चहा पाहिलो तुझ्या आजचा. अरे तुझ्याकडेच काम होतं माझं. प्रसाद कडे? हो. अरे ह्याच्याकडे काय काम काढलंस? अगं माझा टीव्ही खराब झालाय आणि दुकानात गेलो तर दुकान बंद होत. सुधा काकू म्हणाल्या की ह्याला या सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मस्त रिपेअर करता येतात म्हणून. नाही नाही नॉलेज वगैरे नाही, आपलं घरातल्या वस्तू रिपेअर करतो एवढंच. नाही हरीश, त्याला खरंच या इलेक्ट्रॉनिक वस्तू मधलं व्यवस्थित कळत. हो ना, चल ना यार मग माझ्या बरोबर. मी तुझे जे काय होतील ते पैसे देईन तुला. हरीश, तुझ्याकडनं पैसे घेणार आहोत का आम्ही? काय काहीतरी बोलतोस, आम्हाला एरवी एवढी मदत करतोस, त्याचं काय मग? वृंदा आजवर काकांनी मनासाठी एवढं केलं, त्याची परतफेड मी कधी केली का? आणि प्रसादला जे काही येत आहे त्याचा जर मला माझ्या गरजेच्या वेळेला उपयोग झाला तर ते जास्त मोलाचं आहे, नाही का? अरे हो, पण बघ मी तुझं काही ऐकणार नाहीये. तुला माहितीये प्रसाद, ही वृंदाना मला लहानपणी खूप मदत करायची. तुला आठवतंय बाहेर तो कुल्फीवाला यायचा आणि माझ्याकडे कुल्फी खायला कधीच पैसे नसायचे, मग तू तुझे साठवलेले पैसे आणायचीस आणि माझ्यासाठी पण कुल्फी घ्यायचीस. आणि सगळ्यात मोठी गंमत, तो कुल्फीवाला बोलत असला ना माझ्याशी की मी त्याचं लक्ष डायव्हर्ट करायचो आणि तो चंदनाताईसाठी एक कुल्फी चोरून आणायची. आणि मग सगळी कुल्फी वगैरे घेऊन आपण गच्चीवर खायला जायचो लपून छपून, आणि मग बाबा यायचे आपल्याला शोधत, चांगले धपाटे मारायला, पूर्ण लिंबू वाडीत फिरायचो आपण. खरंच खरंच खूप छान होते दिवस. अजूनही आठवणी जात नाहीत ना त्या दिवसाच्या? नाही रे. आणि कधी कधी असं वाटत ना की अजूनही असं काहीतरी घडायला पाहिजे, नाही? पण हा कधीच नसायचा नाही आपल्यात. आपण दोघं जेवढे उद्योगी व्रात होतो ना तेवढाच हा शांत भोळा अगदी चम्या होता. आणि हा आपल्यात नसायच्या पेक्षा आपण याला आपल्यात घ्यायचंच नाही, कारण जरासं काय झालं की यार आई आई करत घरी पडायचा. आपण त्याला नाव ठेवलं होतं माहितीये, आईचा बाबू. हो येस, मी विसरलेच होते ते. आईचा बाबू म्हणायचो आम्ही तुला. बर चल जाऊया ना. जाऊ ना मी वृंदा. अरे असं विचारतोय काय, जा की. वृंदा आहे मी बाहेर. बाय. प्रसाद, त्याच्याकडनं पैसे घेऊ नकोस. का ग? का म्हणजे काय, त्यांनी आपल्याला किती मदत केली विसरलायस का तू? मला वाटतं तू एक महत्वाची गोष्ट विसरतीयस वृंदा, आपल्याला पैशांची गरज आहे. पण प्रत्येक गोष्टीत पैसे मोजायचे नसतात प्रसाद. अरे मी बघतो काय करायचं. प्रसाद असं का वागतोय? अरे ती बरोबर गेली का? अरे बोललोय मी दोन तीन बायकांची, आत्ताच आत्ता जायला सांगते ना. दिल्या घरी